तर सामन्याची मॅन ऑफ द मॅच तक्षशिलेवनचे आदरणीय अतुलजी शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण दोन षटक ज्यांनी हाताळली पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धावा दिल्या आणि दोन मोठे धक्के दिले त्यामुळेच तिथून तो सामना आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यश आलं कारण दोन फलंदाज बाद केले सलामीचे नितेश आणि नकुल राऊत सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केलंय आणि तिसरं षटक हाताळताना 7 धावा दिल्या आहेत. तर इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली आपण 15 धावा 2 षटकात दिल्या आहेत. तर सुनील शेंडे मॅन ऑफ द मॅच दोन गडी त्यांनी बाद केले तर यायचंय सुनील शेंडे मॅन ऑफ द मॅच. तर अतुल शेलार साहेब यांना विनंती करतोय आपण यायचं आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्यायची सुनील शेंडेला. पॉवर प्ले मध्ये दोन धक्के लवकर दिले आणि त्या धक्क्यातून संघाला शेवटपर्यंत सावरता आलं नाही आणि हा सामना त्यांनी गमावला त्यामुळेच इथे सुनील शेंडे मॅन ऑफ द मॅच. अतुल शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि पंचम बुटीक कडनं जर पाहिलं तर अविनाश केवणे यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट दिलं जाते. तर श्याम सर या ठिकाणी एक क्षणचित्र टिपत असताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये सोशल मीडिया आहे सातत्याने याचा वापर प्रत्येक जण करत असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हे क्षणचित्र या ठिकाणी निश्चितच पोस्ट केलं जाईल आणि इथे मात्र सुनील शेंडेचं कौतुक केलं जाणार. तर जाऊया मैदानाकडे आजच्या दिवसातली शेवटची लढत सामना आहे एस एस किंग वर्सेस रवी पाटील टायगर संघ. तर या ठिकाणी आम्ही मात्र काही काळ विश्रांती घेतोय तर तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा वांगणी प्रीमियर लीग 2018 क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी असा सुरू राहणार. आज तिसरा दिवस आणखीन 3 दिवस हा महासंग्राम तुम्ही पाहू शकाल. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत जे डेअर एमबीसीच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांना विनंती करतोय क्रिकेटचा खरा आनंद या मैदानावरती घ्या इथे येऊन पहा जवळून पहा आपल्या टेलिव्हिजनवर पाहण्यापेक्षा या ठिकाणी या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहण्यापेक्षा या ठिकाणी या गर्दी करा आणि निश्चितच या स्पर्धेची शोभा वाढवा. तर अविनाश टेंबेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. अविनाश टेंबे चांगली गोलंदाजी केल्याबद्दल हे पारितोषिक आलेलं आहे. तर पारितोषिक कोणाकडनं आहे अजूनपर्यंत नाव समजलेलं नाहीये. तर जाऊया पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा जगदीश पाटील यांचा आजच्या दिवसातला शेवटचा टर्न असेल. थँक्यू विनोद पाटील. तर अविनाश या पण आपल्याला कॅश प्राईज दिलं जाईल 200 रुपयाचा अतिशय चांगला षटकार टोकला होता. तर या ठिकाणी सामना सुरू होतोय बघतोय आपण शेवटचा सामना असेल एकीकडे एस एस किंग विपक्ष रवी पाटील टायगर्स या दोन संघामध्ये अस्तित्वाची लढाई. नक्कीच या ठिकाणी एका छोट्या मुलीचं आगमन व्यासपीठावरती झालंय. तर हा चौकार बघतोय आपण पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या सुरुवात झाली आहे रवी पाटील टायगर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. वांगणीया शहरात या बीपीएल मैदानात वांगणीया शहरात. तर बघा या ठिकाणी चौकार दाखवला गेला हा चेंडू बापुटला आले होते पॉइंटच्या वरून मात्र आउटफील त्या ठिकाणी असा आहे चेंडू थांबणार नाही आहे पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे दुसरा दणदणीत चौकार. उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे. तर या ठिकाणी बघतो आपण निश्चितच या 8 धाबा 2 चेंडू वरती पुन्हा एकदा चेंडू अंदर आज केलं चोत मात्र फलंदाज या ठिकाणी शपल होत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज उभेत गाजी गोलंदाजी मार्क वरती आलाय मात्र सामना निश्चितच एकी बाजूला एस एस किंग विपक्ष रवी पाटील टायगर्स टायगर म्हणजे वाघ मात्र वाघ या ठिकाणी कशी कामगिरी करतील तर दुसरीकडे किंग किंग म्हणजे राजा मात्र राजा कशी कामगिरी करतील या मैदानामध्ये लक्ष केंद्रित हा चेंडू ओडपीच होता सरळ रेषात केल्यात चेंडू सीमा पलीकडे आणखीन एक चौकार. हवा हवा ए हवा
मुझको बता दे मैं उससे मिलूंगा। तर याच दरम्यान गोरेगावचे सन्माननीय शाहीजी भुबेरे साहेब यांचं आगमन झालंय। मी दत्तमामांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांना सन्मानित करावा। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय, अतिशय चांगली फलंदाजी बघतोय। या ठिकाणी फलंदाज होते राजेश पराडेच्या बॅट मधून निघणारा चौथा चौकार। अली 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 वांगणी प्रीमियर लीग ठाणे या जिल्ह्यामधली या ग्रामीण भागामधली ठाणे या जिल्ह्यामधली या ग्रामीण भागामधली ही सर्वात फेमस। थँक्यू डीजे। तर चार चौकार दाखवलेत, या ठिकाणी 16 धावा धापल करती। पुन्हा एकदा प्रेक्षक चेंडू अवेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते, 10-12 पावलांचं अंतर पार केलंय फलंदाज बाद। ज्या फलंदाजाने चार चौकार दाखवले होते तो फलंदाज बॅक टू द प्रवेलन। संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी खेळाडूंवर अपार प्रेम कमी पडू देत नाही कशाची। संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी खेळाडूंवर अपार प्रेम कमी पडू देत नाही कशाची। इथे छोटा नाही कोणी मोठा नाही माणूस तिचा तोटा। इथे छोटा नाही कोणी मोठा नाही माणूस। तर बघा राजेश फराड बाद झालाय ज्याने चौकार चार चौकार दाखवले होते, मात्र अति काही संकटात नाही आक्रमकता दाखवली मैदानामध्ये, मात्र जास्त काळ टिकू शकलं नाही या फलंदाज मैदानामध्ये। पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक मार्गस आहे। दुसरं षटक गोलंदाज दिलीप कांबरे याला बघतोय मैदानामध्ये। दुसरं षटक घेऊन आलाय, P2 दुसरं षटक असेल। हा शेवटचा सामना आजच्या या तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना मैदानावरती बघतोय। स्ट्राईकला फलंदाज महेश विषय, हा चेंडू भिरकावून द्यायचा होता मात्र चेंडू लेग स्टंपला फेकलाय। पंचांचा इशारा आलाय की वाईट आहे, एक धाव मिळतोय ती संघाला। 17 धावा धापडकीवरती पहिल्या षटकात मात्र 16 धावा आल्या होत्या चौकाराच्या सहाय्याने। शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, मात्र ही एक धाव आली आहे अवांतर रूपाने, एक धाव मिळते ती संघाला। पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब फेकलाय गोलंदाजी। दिशेवरती नियंत्रण नाही आहे गोलंदाजाचं। गोलंदाज दिलीप कांबरेला बघतोय आपण मैदानामध्ये, जो पेटीचं दुसरं षटक घेऊन येतोय आलाय। मात्र या षटकामध्ये दोन चेंडू खराब फेकलेत गोलंदाजाने। 18 धावा लागले होते धावपळकावरती, 5 षटकाचा सामना बघतोय आपण पुन्हा त्याच प्रकारे। आणि आता मात्र चेंडू थोडासा एस्टेंच्या वरून गेलाय, त्यामुळे दैव बलवंतर या। आणि या ठिकाणी निश्चितच पंच त्या ठिकाणी डिसिजन पेंडिंग, यास बाद आहे फलंदाज बाद आहे। बेल्स पडल्या होत्या मात्र स्क्वेअर लेगच्या पंचाने या ठिकाणी दाखवलंय, या ठिकाणी लक्ष होते, मात्र फलंदाज बाद झालाय। दुसरा धक्का लागतोय तर रवी पाटील टायगर संघाला। तर दोन चेंडू खराब फेकल्यानंतर मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपला चेंडू फेकलाय, त्याच्यावरती बेल्स उडाले होते, फलंदाज बाद झालाय। दुसरा धक्का लागला या ठिकाणी रवी पाटील टायगर संघाला, मात्र त्याने नाणेफेकी जिंकून स्वतः फलंदाजी करणं पसंत केलंय या मैदानामध्ये। हा चेंडू शॉर्ट टाइम पूल सक्सेसफुल, 4 धावांसाठी। नितिन कोहलीची बॉलिंग भारी, या हातामध्ये हाय किमया न्यारी, टंका नावाचा नावडे गावाचा, टंका नावाचा नावडे। या ठिकाणी चौकार दाखवलाय फलंदाज, मात्र महेश राणे याच्या बॅट मधून चौकार बघतोय आपण। हा चेंडू स्वतःचा बचाव केलाय कारण चेंडूने उचली घेतली होती, थोडस चेंडू आपटला होता मात्र स्वतःचा बचाव केलाय त्या ठिकाणी। डिफेन्सिव्ह फटका, बचावात्मक फटका आणि एक धाव मिळाली आहे।
धाव संख्या 23 धाबा धापलकेवरती आल्या। दुसरे षटक मार्गस्थ असताना या 23 धाबा बघतो आपण या रॉयल बंगाल टायगर संघाच्या। हा चेंडू फुल एंड डिलिव्हरी आहे या ठिकाणी, मात्र चेंडू अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्टॉक फोर रन्स। तर बघा या ठिकाणी चार धाबा आल्या, आणखीन चार धावांची भर पडतोय। 27 धाबा धापलकावरती, धाबांचा वेग मात्र वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी धापलकावरती पुन्हा एकदा पुल करायचा होता। चेंडू मात्र बॅटम पॅड मधून निघून जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये, आणि आता मात्र निर्धाव चेंडू ची सांगता झाली। अद्याप एक चेंडू पेकअपाला गेल्या षटकामध्ये बघतोय आपण। सत्तावीस धाबा धापलकावरती पुन्हा एकदा मोठा बडका केला चौथा, या ठिकाणी एकच धाव मिळतोय। शेवटचा चेंडू होता पॉवर सर्कलची, दोन षटक संपल्या, दोन षटकामध्ये 28 धाबा धापलकावरती, 14 करंट रन रेट आपण बघतोय, 14 सरासरी या ठिकाणी चांगली मात्र सरासरी बघतोय ती रवी पाटील टायगर्स या संघाची। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेट पटूंची खान, ही क्रिकेट पटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान। तर हा चेंडू या पर्यंत दोन षटक संपल्यात, 28 धाबा धापडकेवरती, तिसरं षटक पुन्हा एकदा उबेद गाजी, ज्याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या तो मात्र गोलंदाज बघतोय आपण मैदानावरती 16 धावा खर्च करणारा, कारण पॉवर सर्कलचं पहिलं षटक होतोय त्यावेळेस, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेला। चला उभ्या क्षेत्ररक्षण लाभा आपण स्ट्राईकला मनोहरला बघतोय आपण या ठिकाणी, मनोहरला बघतोय या मैदानामध्ये स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला महेश राणेनं बघतोय। तर दोन फलंदाज मैदानामध्ये, अतिशय चांगली धावसंख्या या 28 धाबा एकवटल्या धापडकेवरती। तेज गोलंदाज बघतोय पहिला चेंडू सरळ रेषेत केल्यात लावण आणि लावणचं क्षेत्ररक्षक, मात्र पुढे सरकलाय तोपर्यंत एकच धाव, गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय त्यावेळेस संघाकडून। एकडे धावसंख्या पुढे सरकते आज तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना बघतोय या ठिकाणी, मात्र एस एस किंग विपक्ष रवी पाटील टायगर्स या दोन संघामध्ये। हा चेंडू भिरकावून दिला, चेंडू मात्र सीमा पलीकडे आउट ऑफ पार्क, सहा धावा सीमा पार, रामदेव बाबा पतंजली शतक। तर या ठिकाणी षटकार आलाय, रामदेव बाबा पतंजली षटकार, गोरक्षनाथ पवारांचा आवाज होतोय घराला, मात्र या ठिकाणी षटकार डोगलाय फलंदाजाने सुद्धा। हा चेंडू थोडे बॅकफुटला गेले होते, हा चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईडचा, वाईडचा इशारा आलाय पंचांचा या ठिकाणी, मात्र दोन पंच डिस्कर्ष करतील अशा वेळेला की या ठिकाणी निश्चितच थोडस निर्णय कठीण राहणार आहे। तर या ठिकाणी बघतोय निर्णयाची अंमलबजावणी वाट पाहावी लागेल ते, मात्र दोन पंच अतिशय चांगली कामगिरी, शिवराम वैती सर आणि त्यांच्या नंतर धनंजय वर्मा, हे दोन पंच मैदानामध्ये। यास इट इज अ बाईट अंपायर सिग्नल। तर एक धाव मिळतोय, धाव संख्या 36 धावा धापलकावरती आल्या। तर या तिसऱ्या षटकात उबेद गाझीला बघतोय आपण मैदानावरती, निश्चितच पहिल्या षटकामध्ये थोडस मागडा ठरला होता गोलंदाज। हा चेंडू बघा जागा पडून केल्याचा होता, मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल का, मात्र नाही आहे, त्या ठिकाणी थ्रोपैकी केली जातोय, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे, अति गायत दिसले ते फलंदाज।
मात्र या ठिकाणी तीन चेंडू फेकले गेलेत अद्यापर्यंत षटकामध्ये एक चेंडू खराब फेकला गोलंदाजाने हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिक वरती पिचिंग केलं जातोय पंचांचा इशारा दुसऱ्यांदा चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजाला उभेदला जो एक ऑलराउंडर आहे या संघातील एसएस किंग संघाकडून एकीकडे राजा तर दुसरीकडे टायगर वाघ येणं बघतोय आपण मैदानामध्ये मात्र कोणाची सरशी होणार या मैदाने कोण विजय याची पताका रोवेल हा चेंडू बॅकफुटला आल्यात अतिशय चांगला फटका मात्र डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न यश लाभत नाहीये एक धाव अंकित केली जातोय धावपळक्यावरती एकने धावसंख्या पुढे सरकतोय 38 धावा अतिशय चांगली धावसंख्या बघतोय आपण तीन षटक तिसरे षटक मार्गस्थ असताना चार चेंडू टू टू गो दोन चेंडू अद्याप शिल्लक असणार आहे षटकामध्ये हा चेंडू बॅकफुटला आला शॉर्ट रोड टर्मॅनचा क्षेत्ररक्षक चुकी करतो आणि चेंडू निघून जातो नॉन स्टॉप एनला चार धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती निश्चितच पाचव्या चेंडूवरती चौकार बघतो उभेद्याच्या धावसंख्येला आकार दिला जातोय तर 42 धावा धावपळकावरती पाच चेंडू फेकल्यात अद्यापर्यंत षटकामध्ये बघतोय उभेदला हा चेंडू पुढे आले होते मात्र थोडासा अकू टप्प्याचा चेंडू फेकलाय षटक समाप्त होतो तिसरा तीन षटकांचा खेळ संपलाय 42 धावा धावपळक्यावरती एकवटल्या गेल्यात अतिशय चांगली फलंदाजी मी म्हणेन तीन षटकामध्ये 14 करंट रन रेट ठेवला या ठिकाणी अतिशय चांगला करंट रन रेट रवी पाटील टायगर संघ नाण्यापैकी जिंकून मात्र घेतलाय त्याने निर्णय स्वतः फलंदाजी करण्याचा आत्मविश्वासाने फलंदाजी केली आहे मैदानामध्ये शेवटचा सामना बघतोय मात्र आजच्या दिवसामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा खूप मोठा सपोर्ट राहिला स्पर्धेला ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने सामने बघितले जागेवरून त्यांचा सुद्धा आभार मानतोय त्याच्यानंतर डीजे MS असतील ज्यांनी अतिशय लोकप्रिय संगीत गाणं वाजवलंय वेळोवेळी मात्र मराठी आणि हिंदी हे गाणं आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलंय त्यांचं सुद्धा सतेश आभार त्याच्यानंतर www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते HD क्लॅरिटी कशी असते आपण मोबाईल ती बघू शकता त्याच्यानंतर ही स्पर्धा कर्जत नेरळ वांगणी बदलापूर टिटवाला पर्यंत लाईव्ह प्रेक्षेपण केले जाते आमचे मनोज गायकवाड आणि मनोज कडव यांच्या मार्फत सुद्धा इंटरनेटची सेवा या ठिकाणी मोफत फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही प्रकारचं मूल्य नाही आहे फ्री सेवा दिली आहे त्यांचं सुद्धा सतेश आभार मानतोय त्याच्यानंतर आमचे तीन पंच ज्यांनी मैदानामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे सातत्याने तीन दिवस लगातार एकही निर्णय कोणाच्या अगेन्स्ट नाही आहे कारण पंच म्हटलं की मैदानावरचे दैवत म्हटलं जातंय मात्र त्यांची अचूक अशी कामगिरी राहिली आहे त्यांचं सुद्धा आभार मानतोय आमचे या सर्व टीमचे ओनर्स मालक ज्यांनी या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ देऊन आजच्या दिवसामध्ये चांगले सामने बघितले त्यांचं सुद्धा आभार मानतोय त्याच्यानंतर आमचे कमिटीचे मेंबर्स असतील ज्यांनी वेळोवेळी चांगलं काम केलं या ठिकाणी कोणाला काही कमतरता भासू दिली नाही त्यांचं सुद्धा आभार मानतोय या ठिकाणी आमचे स्कोरर असतील त्यांनी अतिशय चांगल्या गुणलेखकाची भूमिका साकारली आहे मग अशोक सिंग त्याच्यानंतर उभेद असतील अब्बास असतील यांच्या माध्यमातून चांगले स्कोरिंग झाले या सर्वांचं सदस्य आभार मानतोय आजच्या दिवसामध्ये आपण शेवटचा सामना तीन षटक संपलेत 42 धावा धावपळकेवरती आल्यात येणाऱ्या दोन षटकामध्ये पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट दाखवेल का या ठिकाणी रवी पाटील टायगर संघ गोलंदाज करणला चौथे षटकासाठी पाचारण केलं जातोय या ठिकाणी मैदानामध्ये निश्चितच श्वान आलाय मात्र ही काही गोष्ट नवी नाही आहे कारण जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात तेव्हा मात्र श्वान येतात हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग चेंडू आर पार ग्राउंड पार षटकार ए मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळते छान जलतज भोयर ऑलराउंडर खेळाडू आपला फार गुणवान योगीच पाटील सोनार पाड्याचा खांबळ पाड्याचा जितू शेलार पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे कर्दन काय तर बघा चेडूवरती षटकार आलाय फलंदाज या ठिकाणी होते महेश राणे ज्याने षटकार टाकलाय फुल टॉस चेंडू होता मात्र डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंगांच्या मधून हा षटकार बघायला मिळाला आपल्याला
आ चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, शॉर्ट एम पोल, चेंडू मात्र डीप फाईन लेगला, चार धावा मिळतात, दोन चेंडू दहा धावा, व्हेरी गुड बॅटिंग. तर या चार धावा बघतो, धावपळकेवरती धावगतीला वेग दिला जातोय, 42 धावा होत्या तीन षटकामध्ये, मात्र 50 कंप्लीट. हा चेंडू दिशा बरकटलाय गोलंदाज आणि या ठिकाणी धावा येतात, एक धाव मिळतोय, धावसंख्या मात्र 53 धावा. धावपळकेवरती बघा कधी 50 कंप्लीट केली आहे समजलं नाहीये, एवढी जलद गतीने 50 करणारा पहिला संघ आजच्या दिवसामध्ये. तीन षटक आणि एका चेंडूवरती या 50 धावा पूर्ण केल्या जातात जलद गतीने, मात्र 50 धावा लाभल्या त्या संघाने. हा चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय, तिसरा अत्र लागतो तो मात्र रवी पाटील टायगर्स या संघाला. तर या ठिकाणी फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, 53 धाबा लाभल्या. चौथं षटक प्रगती पथावर असताना क्षेत्ररक्षणाची मात्र अदला बदल केली जातोय या ठिकाणी बघतोय आपण शेवटच्या सामन्यामध्ये. मात्र प्रेक्षक अद्याप मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर बघतोय, खूप मोठ्या संख्येने हा चेंडू फुल अँड डिलिव्हरी या ठिकाणी, मात्र दोन्ही फलंदाज एकाच आणला होत्या आणि फलंदाज बाद, धावची संधी होती, आणखीन एक गडी गमवावा लागतोय तो मात्र रवी पाटील टायगर संघाला. षटकामध्ये जर बघितलं तर अतिशय चांगल्या कमबॅकची संधी आहे, संधी मी म्हणेन निश्चितच या ठिकाणी सातत्याने गोलंदाज. चौथे षटक मार्गस्थ असताना एक जरी षटकार आलाय तरी सुद्धा चांगले गोलंदाजी. हा चेंडू या बेलेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला, दोन क्षेत्ररक्षक आहेत मात्र गॅप मध्ये, तोपर्यंत दोन धाबा घेण्याचा वेळ होता, या दोन धाबा एक पटल्यात, एक नोचा इशारा पंचांचा. यस, हॅलो आणि प्रीट. तर बघा एका साईडला जास्त फिल्डर लावल्यात आपण, त्यामुळे पंचांचं अचूक लक्ष होत फ्रीट. यस, कारण इंटरनॅशनल नियमानुसार बघतो आपण ज्या वेळेस एका साईडला जास्त क्षेत्ररक्षक लावले जातात त्यावेळेस नोचा इशारा दिला जातोय आणि इथं फ्रीटचा असतोय. आणि या ठिकाणी फ्रीटचा चेंडू होता बराच वेळ अभ्येत, मात्र नोमॅन लँड्स मध्ये झेल, नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत दोन धावा एक पडण्याचा वेळ होता. धावसंख्या बघतोय दोन्ही पुढे सरकताना 58 58 धावा धावपळकेवरती लावल्यात. अद्याप या षटकाचा विचार केला तर एक चांगली गोलंदाजी बघतोय आपण, गोलंदाज हेमंत याच्याकडून या षटकामध्ये, परत तीन षटकामध्ये मोठी धावसंख्या 43 धावा उभ्या केल्या होत्या. आज चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय, चेंडू अभेटाय, फलंदाज बाद होतोय, आणखीन एक धक्का लागला या ठिकाणी रवी पाटील टायगर्स संघाला, पाचवा गडी गारत.
चला चार षटक संपलेत मैदानावरती 58 धाबा लावल्यात. मात्र आजच्या दिवसामध्ये प्लेऑफ डे कोण असेल सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्यासाठी मात्र धनंजय बैकर साहेब यांच्याकडून ओएम केक शॉप मधून आपण एक केक खरेदी करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट असेल तो केक. मात्र काल त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक दिवसासाठी एक आकर्षक कूपन दिलं जाईल. या ठिकाणी जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल एका दिवसाचा त्याला मात्र ही कूपन दिली जाईल. आणि त्या दुकानात जाऊन आपण वांगणीमध्ये त्यांचं दुकान आहे धनंजय बेकर्सांचं त्याच्यामधून आपण एक केक खरेदी करू शकता. मात्र तो कोण खेळाडू असेल निश्चितच त्याची शहानिशा केली जातोय आमच्या किरण यांच्याकडून. हा चेंडू या ठिकाणी मात्र टॅप केला जातोय. एकच धाव मिळतोय हळूवारपणे. एकदा भेटपटले अद्याप 5 चेंडू फेकावे लागतील षटकामध्ये. गोलंदाज संतोष जाधवला बघतोय आपण. शेवटचं षडक मार्गस्थ असताना स्ट्राईकला सोनू कमी उंचीचा खेळाडू बघतात. मात्र सोनू मैदानामध्ये आला होता तेव्हा मात्र ओहो हा फडका बघा किती उंच अभ्यत आहे. सोनू मात्र एक कमी उंचीचा खेळाडू आहे. मात्र त्याचं स्वागत टाळ्याने केलं होतं. तो ज्यावेळेस मैदानामध्ये गेला होता. मात्र सोनू तुझ्यावर भरोसा आहे का? दाखवावा लागेल भरोसा सोनूला. कारण 2 धावा एकवटल्या. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येला आकार दिला जातोय. 2 धावा आल्यात. या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव मिळतोय. या ठिकाणी धावसंख्येला वेग देतोय 62-62 धावा. तर 62 धावा धापडक्यावरती आल्यात. मोडी धावसंख्या संध्याकाळच्या 17 मध्ये. मात्र तिचा डिफेन्स करायचा अद्याप या षटकामध्ये. जर विचार केला तर 3 चेंडू फेकावे लागतील गोलंदाजाला. हा चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला घ्या पाय. मात्र चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे 4 धावांसाठी. 4 वांगणीया शहरात या बीपीएल मैदानात. वांगणीया शहरात या बीपीएल मैदानात. क्रीडा रसिकांची लागली रे. क्रीडा रसिकांची लागली रे. आली 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 वांगणी प्रीमियर लीग. आली 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 आली. थँक्यू डीजे. थँक्यू. तर या ठिकाणी बघा चौकात टोकलाय फलंदाजाने. निश्चितच 4 ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 66-66 धावा धापडकभरती लागल्यात. तर आजच्या दिवसाचा विचार केला तर 68 धाबा होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये क्लीन बोर्ड फलंदाजाचे इष्ट मात्र उद्ध्वस्त होतात. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज. तर फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. शेवटचं षडक मार्गस्थ असताना 66 धाबा धावपळकभरती एकपटल्या गेल्या. अतिशय मोठी धावसंख्या या मैदानामध्ये. शेवटच्या सामन्यामध्ये बघतो आपण. हा चेंडू यावेळेस मात्र गळून काढतोय कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कम्प्लीट. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सोनू बाद झाला शेवटच्या चेंडूवरती. 68 धाबा आणि पुन्हा एकदा 69 धाबांची गरज ज्या तिसऱ्या सामन्यामध्ये झाल्या होत्या सबनील इलेव्हन संघाकडून. त्या मात्र धावा बघतोय आपण. 68 धाबा आणि 69 धाबांची गरज असणार आहे एस एस किंग संघासमोर. Yeah.
तर याच दरम्यान अमोलजी शेलार, अतुलजी शेलार साहेब असतील आणि त्याच्यानंतर एकनाथजी शेलार साहेब यांचं निश्चितच आगमन झालं होतं व्यासपीठावरती. मात्र त्यांनी आमच्यासाठी हा वेळ दिलाय, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं लाख लाख आभार मानतोय. मात्र या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय, मात्र प्ले ऑफ द डे कोण असेल तो आपण निश्चित या ठिकाणी काढणार आहोत या शेवटच्या इनिंग मधून. मात्र चांगली कामगिरी करणाऱ्या एखाद्या खेळाडूला याच ठिकाणी वांगणी शहरामध्ये धनंजय भेकर यांचं ओम केक शॉप आहे, त्या दुकानातून गिफ्ट वाउचर घ्यायचा आणि एक सुंदर असा केक मिळवायचा प्रत्येक दिवसासाठी. मात्र तो खेळाडू कोण असेल याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. 68 धाबा एकवटल्यात 69 धाबांची गरज. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या सामन्यामध्ये पंचम बीटी कडून एक आकर्षक टी शर्ट दिलं जातोय. अविनाश केवणे यांचं स्वतःच्या मालकीचं दुकान आहे बदलापूरमध्ये, मात्र तिथून पंचम ब्युटी, मात्र तिथून एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी प्रत्येक सामन्यासाठी, प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळतोय त्याच्यासाठी एक आकर्षक टी शर्ट असतोय. मात्र चांगली कल्पना आहे. त्याच्यानंतर आमचे कमिटीचे मेंबर्स असतील त्यांच्याकडून सुद्धा चांगले आकर्षक आमच्या प्रेक्षकांसाठी बक्षीस आहेत. मात्र या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय, 69 धाबांची गरज असणार आहे. मात्र आपण कुठेही जाऊ नका, आपण पात्र बीपीएल वांगणी प्रीमियर लीग आजचा आमचा तर या ठिकाणी निश्चितच बघा, या ठिकाणी आजचा तिसरा दिवस संपेल, शेवटचं सत्र मार्गस्थ असताना आम्ही मात्र आपल्यापासून रजा घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, आपण एन्जॉय करा ही स्पर्धा व्हीपीएल वांगणी प्रीमियर लीग वर्ष तिसरं आणि तिसरा दिवस आणि शेवटचं सत्र. या ठिकाणी विनोद पाटील यांना ऐकता राहू. धन्यवाद जगदीश. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं विजय प्रेक्षक www.tennisweekend.in माध्यमातून आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ही स्पर्धा पाहतायत, लॅपटॉपवर पाहतायत, स्मार्ट टीव्हीवर पाहतायत, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहतायत. आणि जे प्रेक्षक डेल एनबीसीच्या माध्यमातून चॅनल गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चॅनल क्रमांक 189 पाहतायत, त्या सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च्या हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहताय, शेवटचं सत्र एस एस किंग वर्सेस रवी पाटील टायगर्स. नाणेफेक जिंकली, रवी पाटील टायगर्स संघाने फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचा हा निर्णय त्यांच्या फलंदाजाने योग्य सिद्ध करून दाखवला आणि एक मोठी धावसंख्या 68 नोंदवण्यात आली आहे. तर 69 धावांचा पल्ला गाठायचा आहे. हा चेंडू पहिला अतिशय सुरेख चेंडू होता. गोलंदाज आपण पाहतो हरीश केवणेच्या ठिकाणी वापर केलाय. तर सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय आपण, नवनाथ आणि नवनाथ लिंगे आणि दिलीप. यावेळेस चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय, टायमिंग सुरे गॅप मधून चौकार येतोय यावेळेस. थँक्यू. तर हरेश केवणे या ठिकाणी पहिले षटक हाताळत आहेत, मात्र त्यांची सुपुत्री अवघी 9 महिन्याची आहे, सामना बघायला आले, पप्पांचा खेळ बघायला आले. हा चेंडू हवेत आहे, झेल होईल का, मात्र क्षेत्ररक्षक खूप लांबून येत आहेत. तोपर्यंत चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक यू. दिलीपच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दोन चेंडू वरती दोन अप्रतिम फटके. हा चेंडू यावेळेस झेल होता, मात्र पकडता आला नाही. तर जीवनदान पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळते.
दिलीपला मिळते, तर छेल थोडासा अवघड होता मात्र पकडायला हवा होता। तर डॉट चेंडू आपण पाहताय, धावसंख्या धावपळकरती 8, 4 चेंडू फेकलेत, 69 धावांचा प्रवास या ठिकाणी करायचा आहे। हा चेंडू गॅप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषे बाहेर, व्हीपीएल चौकार। काय सांगू तुम्हाला किती वांगून प्रीमियर लीगची शान, इथे क्रिकेट होत युद्ध घनघोरानी गमसान। थँक्यू। तर 12 धावात तिसरा चौकार येतोय फलंदाज दिलीपच्या बॅट मधून, तिसरा चौकार, जबरदस्त सुरुवात या ठिकाणी। 69 धावा करायच्या आहेत, अशाच फलंदाजीची गरज असणार। इथे मात्र पूल केला, चेंडू हवेत आहे, समोर क्षेत्ररक्षक, ज्या ठिकाणी सापळा रचला होता शॉर्ट लेगला त्या। तर सामन्याची मॅन ऑफ द मॅच तक्षय इलेव्हनचे आदरणीय अतुलजी शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते, आपण ही ट्रॉफी द्यायची। तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण दोन षटक ज्याने हाताळली, पॉवरप्ले मध्ये फक्त 8 धावा दिल्या आणि दोन मोठे धक्के दिले, त्यामुळे तिथून तो सामना आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यश आलं, कारण दोन फलंदाज बाद केले सलामीचे, नितेश आणि नकुल राऊत सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केलंय आणि तिसरं षटक हाताळताना पर्यंत 7 धावा दिल्या आहेत। तर इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली आपण, 15 धावा 2 षटकात दिल्या आहेत। तर सुनील शेंडे मॅन ऑफ द मॅच, दोन गडी त्यांनी बाद केले, तर यायचे सुनील शेंडे मॅन ऑफ द मॅच। तर अतुल शेलार साहेब यांना विनंती करतोय आपण यायचे आपल्या शुभ हस्ते, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे सुनील शेंडेला। पॉवर प्ले मध्ये दोन धक्के लवकर दिले आणि त्या धक्क्यातून संघाला शेवटपर्यंत सावरता आलं नाही आणि हा सामना त्यांनी गमावला, त्यामुळेच इथे सुनील शेंडे मॅन ऑफ द मॅच। अतुल शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते, ट्रॉफी आणि पंचम बुटीक कडनं जर पाहिलं तर अविनाश केवणे यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट दिलं जात आहे। तर श्याम सर या ठिकाणी एक क्षणचित्र पाहत असताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये, सोशल मीडिया आहे सातत्याने याचा वापर प्रत्येक जण करत असतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हे क्षणचित्र या ठिकाणी निश्चितच पोस्ट केलं जाईल आणि इथे मात्र सुनील शेंडेचं कौतुक केलं जाणार। तर जाऊया मैदानाकडे, आजच्या दिवसातली शेवटची लढत सामना आहे SS किंग वर्सेस रवी पाटील टायगर संघ। तर या ठिकाणी आम्ही मात्र काही काळ विश्रांती घेतोय, तर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा वांगणी प्रीमियर लीग 2018 क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी असा सुरू राहणार। आज तिसरा दिवस आहे, आणखीन 3 दिवस हा महासंग्राम तुम्ही पाहू शकाल। जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत, जे डायरेक्ट MBC माध्यमातून पाहत आहेत, त्यांना विनंती करतोय क्रिकेटचा खरा आनंद या मैदानावरती घेऊ घ्या, इथे येऊन पहा, जवळून पहा, आपल्या टेलिव्हिजनवर पाहण्यापेक्षा या ठिकाणी या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहण्यापेक्षा या ठिकाणी या गर्दी करा आणि निश्चितच या स्पर्धेची शोभा वाढवा। तर अविनाश टेंबेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलाय, अविनाश टेंबे चांगली गोलंदाजी केल्याबद्दल हे पारितोषिक आलेलं आहे। तर पारितोषिक कोणाकडनं आहे अजूनपर्यंत नाव समजलेलं नाहीये। तर जाऊया पहिल्या सत्रासाठी, पुन्हा एकदा जगदीश पाटील यांचा आजच्या दिवसातला शेवटचा टर्न असेल। थँक्यू विनोद पाटील। तर अविनाश आपण आपल्याला कॅश प्राईज दिलं जाईल 200 रुपयाचा, अतिशय चांगला षटकार टोकला होता। तर या ठिकाणी सामना सुरू होतोय, बघतोय आपण शेवटचा सामना असेल एकीकडे SS किंग विपक्ष रवी पाटील टायगर्स या दोन संघामध्ये अस्तित्वाची लढाई। नक्कीच या ठिकाणी एका छोट्या मुलीचं आगमन व्यासपीठावरती झालंय। तर आज चौकार बघतोय आपण, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात, सुरुवात झाली आहे रवी पाटील टायगर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार। वांगणीया शहरात या VPL मैदानात, वांगणीया शहरात। तर बघा
बघा या ठिकाणी चौकार दाखवला गेला आहे. हा चेंडू बाकुटला आले होते पॉइंटच्या वरून मात्र आउटफील त्या ठिकाणी असा आहे. चेंडू थांबणार नाही आहे. पाहता पाहता चेंडू सीमापलीकडे दुसरा दणदणीत चौकार. उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे. तर या ठिकाणी बघतोय आपण निश्चितच या आठ डाबा दोन चेंडू वरती पुन्हा एकदा चेंडू अंदर आज केलंच होत मात्र फलंदाज या ठिकाणी शपल होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज उभेत गाजी गोलंदाजी मार्क वरती आलाय मात्र सामना निश्चितच एकी बाजूला एस एस किंग विपक्ष रवी पाटील टायगर्स टायगर म्हणजे वाघ मात्र वाघ या ठिकाणी कशी कामगिरी करतील तर दुसरीकडे किंग किंग म्हणजे राजा मात्र राजे कशी कामगिरी करतील या मैदानामध्ये लक्ष केंद्रित. हा चेंडू ओडपीच होता सरळ रेषात केल्यात चेंडू सीमा पलीकडे आणखीन एक चौकार. हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे कहां खुली हां खुली जुल्फ बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा. याच दरम्यान गोरेगावचे सन्माननीय शाहीजी भुबेरे साहेब यांचं आगमन झालंय. मी दत्त मामांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांना सन्मानित करावा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी बघतोय. या ठिकाणी फलंदाज होते राजेश वराडेच्या बॅट मधून निघणारा चौथा चौकार. तर धाव संख्या धाव फलकावरती पाहतोय आपण 26 तर गरज असणार 43 धावांची. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 18 चेंडू 43 धावा तर अतिशय चांगली फलंदाजी. आस्किंग रेट अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो या ठिकाणी. करंट रन रेट 26.00 तर मैदानावरती नवनाथ लिंगे याच्या बॅट मधून एक अतिशय देखणा फटका आला. हवेतून डीप कव्हरच्या दिशेने हा चेंडू सीमारेषेबाहेर धाडला. तर उभेत या ठिकाणी पाहतोय उभे देखील 3 धावांवर नाबाद खेळतोय. तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 तर 43 धावांची गरज असणार विजयासाठी. तर मात्र 18 चेंडू मध्ये तर 18 चेंडू 43 धावा हव्यात. तर आस्किंग रेट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 14.33 प्रतिषटका मागे तर आस्किंग रेट वाढलेलं आहे. मात्र बघूया नवनाथकडे अतिशय चांगले फटके आहेत. फटक्यांची समृद्धी आहे त्याच्याकडे फटक्यांचा खजिना आहे. तर उभे देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. तर इथे मात्र या सामन्यामध्ये ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न निश्चितच करतील. गोलंदाज पुन्हा एकदा हरेश केवणे. हा चेंडू हवेत आहे झेल मात्र होऊ शकत नाही कारण चेंडू समोर पडतोय आणि इथे मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 28 तर 28 धावा 41 धावांची गरज आहे. गोलंदाज हरेश पुन्हा एकदा राईट अँड राऊंड द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. पंचांचा अतिशय योग्य निर्णय. आमचे पंच शिवराम वैती मॅन फ्रॉम मुलुंड आणि स्क्वेलिकचे पंच आमचे धर्मेंद्र सर मॅन फ्रॉम ठाणे आणि त्याचबरोबर आमचे फिरोज खान सर कल्याणचे त्यांचं हे तिसरं वर्ष या स्पर्धेमधलं आपण पाहतायत. हा चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करताना गोलंदाज हरेश केवणे सातत्याने चांगली कामगिरी हरेशची आपण पाहताय. ढवळेपाडा संघासाठी जय हनुमान. ढवळेपाडा या संघासाठी घरच्या मैदानातून अतिशय चांगली कामगिरी यंदाच्या हंगामात दाखवत असताना आणि आता मात्र आपण पाहतोय रवी पाटील टायगर्स संघासाठी खेळत असताना चेंडू शपलून खेळतायत. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग फक्त या ठिकाणी निश्चितच प्रयत्न केला गेला तर एका धावीचा मात्र नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तर धावसंख्या धावबलकावरती 19 गरज असेल आता मात्र 40 धावांची. स्ट्राईकला उभेत राऊंड विकेट. हा चेंडू एज लागली आहे फलंदाज बाद होतोय. तर दुसरा धक्का मैदानावरती एस एस किंग संघाला लागत असताना तर हरेश केवडेच्या खात्यामध्ये आणखीन एक गडी या ठिकाणी जमा होतोय.
गेल्यानंतर हेमंत मैदानावरती येतोय गोलंदाज पुन्हा एकदा हरेश एटम राउंड द विकेट या अवेस फसवा चेंडू संत गतीने फेकला होता त्याच रनअपने आले त्याच ऍक्शनने मात्र इथे गती परिवर्तन करत असताना मात्र सध्याच्या घडीला जर गोलंदाजांसाठी आपण पाहतो यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र मात्र संत गती आपण पाहतो हा चेंडू जेव्हा गोलंदाज त्याच ऍक्शन मध्ये एखादा चेंडू मध्येच संत गतीने फेकतो स्लोअर वन फेकतो तेव्हा बऱ्याचदा गोलंदाजांना यश येताना आम्ही पाहिलेले हा एक अतिशय चांगला चेंडू आहे प्रत्येक गोलंदाजाला हा चेंडू ही कला अवगत करता यायला हवी कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असतो अनेक गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील त्याचबरोबर बुमराह सारखा गोलंदाज भारतीय संघासाठी मध्येच एखादा स्लोअर वन सोडत असतो त्याचबरोबर आपण पाहत असतो एरन ब्राओ हा देखील अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असतो व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आणि संत गतीने फेकलेला चेंडू कधी कधी निश्चित फलंदाजाला फसवून जातो आणि ते मात्र संत गतीचा हा चेंडू फेकायची कला प्रत्येकाला जर अवगत असली तर या ठिकाणी पाहायला मिळेल तर तीन षटक संपले जायचे ड्रिंक्स मैदानात नकोय नकोय कारण संध्याकाळचं सत्र आहे पाण्याची निश्चितच फारशी आवश्यकता नसेल कारण वेळ देखील जाईल या ठिकाणी तर धावसंख्या धावफलकावरती 20-30 धावा पाहायला मिळत आहेत या ठिकाणी तर अजूनही जर पाहिलं तर 39 धावा विजयासाठी तर चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 39 धावा करण्यासाठी मात्र इथे आस्किंग रेट जर आपण पाहिलं तर 19.50 आस्किंग रेट वाढलाय कारण की या षटकात धावा आल्यात तर फक्त 4 धावा आल्यात आणि त्यामुळेच की काय आता आस्किंग रेट फार मोठं या ठिकाणी पाहायला मिळते कारण 4 धावा आल्यात 14 धावा दुसऱ्या षटकात आल्यात मात्र हरेश खेवणेने 2 षटकं हाताळली 16 धावा दिल्या त्याने आणि 2 गडी बाद केले त्याचा इकॉनॉमिकल रेट पहिल्या स्पेलमध्ये 12 होता त्यानंतर 4 म्हणजे एकूण त्याचा इकॉनॉमिकल रेट पाहिला तर 8.00 अतिशय चांगली गोलंदाजी हरेश खेवडे ढवळेपाडा संघाच्या बऱ्याचशा खेळाडूंनी चांगलं योगदान दिलेलं आहे कानोरचे खेळाडू आहेत कासगावचे आहेत अनेक इनगावचे देखील चांगले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर धारोळच्या खेळाडूंचा देखील या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल ज्यांनी पहिलं वर्ष धारोळच्या संघाने अक्षरशः हलवून ठेवलं अक्षरशः गाजवून ठेवलं पहिल्या वर्ष धारोळच्या खेळाडूंनी अनेक गावातील खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत हा चेंडू सफल झाले खेळण्यासाठी याच विभागातले देखील वांगणी गावातील देखील अतिशय चांगले खेळाडूंनी वांगणी प्रीमियर लीगमध्ये योगदान दिलेलं आहे नेहमीच एकमेकांच्या सोबत खेळतात एकमेकांच्या काही खेळाडू विरुद्ध खेळत असतात मात्र काही खेळाडू प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकत्र आल्यात मात्र काहींना एकमेकांच्या विरोधात खेळावं लागतंय हा चेंडू संत गतीने फेकलाय अतिशय सुरेख लाईन आणि लेंथ आणि प्रत्येक डॉट चेंडू मात्र इथे विजयाचा मार्ग सुकर करत असताना रवी पाटील टायगर संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी पाहिलं 2 दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये त्यांनी पाहिलं की जो संघ धावसंख्या प्रथम करतो नंतरच्या संघाला मात्र धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो हे चित्र या सामन्यात देखील पाहायला मिळेल अतिशय चांगला निर्णय फलंदाजी करण्याचा त्यांनी घेतलाय हा चेंडू इथे मात्र सुरक्षित रक्षण आणि आता मात्र इथे नकार दिलाय नवनाथने आणि बघा चूक झाली आहे इथे नवनाथला बाद करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र नवनाथ त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये स्थिर उभे होते मात्र हेमंतला एक धाव हवी होती तर धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 31 धावा झाल्यात 38 धावांची गरज असणार चेंडू आता मात्र कमी राहिल्यात चेंडू जर आपण पाहिलं तर 8 चेंडू 38 धावा होतील का आम्ही पाहिल्यात 8 चेंडूमध्ये 40 धावा होताना पाहिल्यात गतवर्षी डोंबिवलीच्या मैदानावरती जबरदस्त सामना मी पाहिला होता 8 चेंडूमध्ये 40 धावा करण्याचा विक्रम 12 चेंडूत 50 धावांचा विक्रम क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे आणि यंदाच्याच हंगामात 7 चेंडूत 60 धावा होताना आपण पाहिल्यात त्यात 52 धावा एकट्या फलंदाजाच्या होत्या सुहास पवारच्या 8 धावा या अतिरिक्त स्वरूपात होत्या अपील केले गेले बघा या ठिकाणी हलकंसं अपील करतायत दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय पंचांकडनं तर या षटकात धावा येत आहेत फक्त 1 आणि आता मात्र 7 चेंडूमध्ये 38 धावा कराव्या लागतील तर धावांची गती कमी झाली नवनाथ लिंगे सारखा फलंदाज खेळपट्टीवर असताना देखील धावांना गती दिली गेली नाही तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल या SS किंग संघाचं तर नवनाथला स्ट्राईक जरी कमी मिळाली असली तरी मात्र नवनाथने या स्पर्धेमध्ये
अपेक्षित कामगिरी केली नाही, त्याच्या नावा रूपाला असा खेळ त्याने दाखवला नाही, त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ त्याला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत करता आला नाही, त्याच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, ताकद आहे, मात्र तो फलंदाज चौथ्या षटकापर्यंत खेळपट्टीवर राहिलाय सलामीला येऊन, तरी देखील संघाची धावसंख्या फक्त 31 आणि आता मात्र 7 चेंडूमध्ये धावा हव्यात विजयासाठी 38। या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे रवी भाई टायगर्स संघाने, त्यामागचं कारण आहे मागील 2 षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, सुरुवातीच्या 2 षटकात धावा आल्या होत्या 26, मात्र त्यानंतर धावांची गती मंदावत गेली आणि आस्किंग रेट वाढत गेला, आस्किंग रेट वाढला, दबाव वाढला आणि शेवटच्या षटकात मात्र धावा देखील वाढल्या, 38 धावा हव्यात, चमत्कार या ठिकाणी करावा लागेल। 2 गडी बाद झाल्यात मैदानावरती हेमंत आहे, यावेळी चेंडू हवेतून खेळतोय, अतिशय जबरदस्त टायमिंग, चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा क्लिअर करतोय, षटकार। तारारा मात्र काला कव्वा असेल तर तो पण येऊ द्या डीजे, काला कव्वा हे गाणं देखील खूप गाजलं त्यांचं। हा चेंडू संत गतीने फेकलाय, कारण जेव्हा सामना एका बाजूला झुकतो तेव्हा आमच्या डीजे ऑपरेटरकडे फार मोठी जबाबदारी असते प्रेक्षकांना एंटरटेन करण्याची, कारण की खेळाडू मात्र या ठिकाणी निराशा करत असताना या इनिंगमध्ये आपण पाहत आहेत, प्रेक्षक देखील बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी घराच्या दिशेने निघाले, मार्गक्रमण त्यांनी केलं, कारण की या सामन्यामध्ये मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी खेळाडूंवर पार प्रेम कमी पडू देत नाही कशाची, संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी खेळाडूंवर पार प्रेम। तर करण येते मैदानावरती, प्रथम आता चेंडू शिल्लक आहेत 4, तर सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे, सर्वांच्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आभार व्यक्त करायला हवं, आमच्या www.tenniscricketin.in टीम, त्याचबरोबर 10NBCची टीम, त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर MS DJ निलेश, त्याचबरोबर महेश शेलार यांचा आभार व्यक्त करूया, त्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी आणि त्याचबरोबर आमच्या सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी कौतुक करूया, त्यांनी अपार कष्ट आजच्या दिवसामध्ये घेतले, तिसरा दिवस या स्पर्धेचा आभार व्यक्त करूया आमच्या संघ मालकांचा, ज्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी ते नेहमीच उपस्थित असतात, तर इथे मात्र धावचीचा अपील केले गेले, तरी सर्वात महत्त्वाचा आभार या ठिकाणी व्यक्त केला आमच्या प्रेक्षकांचं, जे सातत्याने या ठिकाणी हजेरी लावत आहेत, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून प्रेम देत आहेत, तब्बल 34,000 ते 35,000 लोकांनी कालच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पाहिली, मात्र आज किती व्ह्यूज आहेत हे निश्चितच आपल्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पोहोचेल, भरपूर प्रेक्षक या ठिकाणी पाहत असतात युट्यूबच्या माध्यमातून असतील, 10NBCच्या माध्यमातून आणि बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असतात, स्वीप करण्याचा प्रयत्न पांचांनी इथे मात्र बोट आकाशाकडे केले, तर आणखीन एक धक्का, तर सामन्यात औपचारिकता राहिलेली आहे, फक्त औपचारिकता या ठिकाणी चेंडू फेकून ती पूर्ण केली जाणार, तर चेंडू शिल्लक आहे मैदानावरती, फक्त एक चेंडू शिल्लक आहे, बघूया रोहिदास एका चेंडूवरती किती अंतर कमी करतोय जय आणि पराजय मधलं, तर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 39, तर 30 धावांची गरज आहे पूर्णपणे, हा सामना एका बाजूने झुकलाय, त्यामागचं कारण आहे SS किंग संघाच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली, नवनाथ लिंगे सारखा फलंदाज जर पाहिलं तर यावेळेस 29व्या चेंडूवर बाद होतोय, मात्र तो मैदानावरती राहून देखील त्याला धावांचा वेग वाढवता आला नाही, हेच मोठं दुर्दैव या संघाचं, आता मात्र हा झेल टिपलाय आणि इथे हे सत्र संपलंय, आजचा दिवस या ठिकाणी संपलाय 39 धावा आपण पाहतोय धावफलकावरती, तर 29 धावांनी हा सामना जिंकलेला आहे, तर खूप मोठा पराभव यावेळेस मात्र SS किंगला या ठिकाणी हा पराभव पत्करावा लागलाय, तर रवी पाटील टायगर संघाचा या ठिकाणी अभिनंदन करूया, जबरदस्त कामगिरी केली आहे, आजचा दिवस 8वा सामना या ठिकाणी संपलेला आहे, मात्र